नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या राणेस फूड अँड लॉक चॅनलवर. तर आज आपण बनवतोय डबल लेअरचं मायो व्हेजिटेबल सँडविच. तर आता त्यासाठी आपण आधी ग्रीन चटणी बनवून घेऊयात. आता ग्रीन चटणी बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया. मी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून, 2 मिरच्या घेतल्यात स्वच्छ धुवून, थोडंसं लिंबू आपल्याला पिळून घालायचं आहे त्याच्यामध्ये. ही डाळ घेतली, भाजकी डाळ, थोडंसं चवीनुसार मीठ घेतलंय, जिरं घेतलंय 1/2 चमचा, हा 1/2 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, आणि 4 लसूण पाकळ्या घेतल्या. तर आता आपण हे मिक्सर मधून वाटून काढायचंय. ते कोथिंबीर घालते, 2 मिरच्या घालूया, आलं आणि लसूण, ही भाजकी डाळ, जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडस लिंबू पिळायचं आपल्याला. आता आपण हे थोडस पाणी घालून वाटून घ्यायचंय. अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतली आहे सँडविचला लागणारी. हे बघा, अशी घट्ट वाटायची आपल्याला, जास्त पाणी पण यूज करायचं नाहीये. आता आपण एका बाउलमध्ये बारीक चिरलेलं गाजर घेऊया. क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता भाज्यांची. ही शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, ती घेऊया. बारीक चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची घेतली आहे. ही ऑप्शनल आहे, लहान मुलांना देत असाल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता. चवीनुसार मीठ घालूया. 1/2 चमचा चाट मसाला घालूया. हे थोडेसे चिली फ्लेक्स घालूया. आणि हा ऑरिगॅनो आहे, मिक्स हर्ब बोलतात त्याला, ते घालूया थोडस. आणि शेवटी ऍड करूया आपण मेयोनीज. तर हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं. आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालंय, तुम्ही बघू शकताय. बघा, आता आपण याचं सँडविच बनवून घेऊया. आता मी सँडविच बनवण्यासाठी हा ब्राऊन ब्रेड घेतलाय. तर तुम्ही व्हाईट ब्रेड घेतला तरीही चालेल. तर आता आपण त्याला बटर लावून घेऊया, थोडस स्प्रेड करून घेऊया सगळीकडे. आता त्यावर आपण हे मिक्स व्हेजिटेबल स्प्रेड करूया. सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आपण. आता आपण परत दुसऱ्या ब्रेडला बटर लावून घेऊया. आता तोही ब्रेड आपण त्याच्यावरती ठेवूया. आणि आता त्यावर आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. ही अशी स्प्रेड करून घेऊया. त्याच्यावर आपण टोमॅटो स्लाइस लावूया. त्यावर काकडी घालूया आपण. त्याच्यावर हा उकडलेला बटाटा घालूया, 2 स्लाइस घालूया आपण उकडलेल्या बटाट्याचे. आता त्यावर थोडेसे कांद्याचे रिंग घालूया आपण. आता आपण तिसऱ्या ब्रेडला पण बटर लावून घ्यायचंय. आता आपण यावर थोडीशी चिली फ्लेक्स स्प्रेड करूया, थोडासा चाट मसाला,
आणि थोडस ऑरिगॅनो. आणि आता आपण तिसऱ्या ब्रेडला टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. आता आपण त्यावर हा ब्रेड ठेवणार. आता आपण पॅन मध्ये थोडस बटर घालूया. आता ते बटर चांगलं वितळायला हवं. आता आपण हे सँडविच थोडं असं दाबून घ्यायचंय, प्रेस करून घ्यायचंय, आणि त्याच्यानंतर मग आपण पॅन मध्ये घालूया. आणि हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला. आता 1 ते 1.5 मिनिट झालाय, मी मीडियम हीट वरती खरपूस भाजून घेतलंय खालच्या साइडने. आता आपण वरती बटर लावूया थोडस, आणि वरची साइड पण परतून आपण चांगली भाजून घ्यायची. हे बघा एकदम छान कलर पण छान आलाय त्याला. आता हे पण आपण 1 मिनिट भर चांगलं फ्राय करून घेऊया, भाजून घेऊया सँडविच ब्राऊन कलर येईपर्यंत. आता सँडविच चांगलं खरपूस भाजून झालंय दोन्ही साइडने. आता आपण त्यावर चीज स्प्रेड करूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज स्प्रेड करा. आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया. मस्त असं चीज सँडविच तयार झालंय, किंवा व्हेजिटेबल सँडविच. आता आपण कट मारून घेऊया. हे बघा मस्त खरपूस आवाज येतोय, चांगला भाजला गेलाय. हे बघा मस्त आपला सँडविच रेडी आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.